एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे ती. गोष्टीचं नाव आहे तीन रडे. लेखक आहेत ग्रेस्ट्रोक. चित्रपण त्यांनीच काढली आहेत बरं का. आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष. हे प्रथम बुक्सचं पुस्तक आहे. एके दिवशी गावात राहणाऱ्या श्रीमती चँग यांना एक पत्र आलं. दूर बीजिंगमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडून ते आलं होतं. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. कोणीतरी आपल्याला ते पत्र वाचून दाखवेल या आशेने त्या त्यांच्या घरासमोर उभ्या राहिल्या. थोड्या वेळाने वेन नावाचा शिपाई कोरीव काम केलेला दंडुका आपटत आपटत आला. त्याला थांबवत चँग म्हणाल्या, ए पोलीस दादा, जरा मला माझ्या मुलाचं हे पत्र वाचून दाखवशील का. वेन तयार झाला. त्याने चँगकडून ते पत्र घेतलं आणि उघडलं. मुलाकडून कोणती बातमी आली आहे हे ऐकण्यासाठी त्या उत्सुक होत्या. पण पत्र पाहताच वेन मोठ्या मोठ्याने रडू लागला. वेन, काय झालं, काय झालं, माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं आहे का? त्यांनी काळजीने विचारलं. पण काहीही न बोलता तो यावेळी आणखी मोठ्याने आक्रोश करू लागला. श्रीमती चँग यांना कळून चुकलं की काहीतरी वाईट झालंय. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्याही आक्रोश करू लागल्या. टप 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 अश्रू ओघळत होते. शिपाई आणि त्या असे दोघेही रडत होते. थोड्या वेळाने पेंग फेरीवाला तिथे आला. त्या दोघांना रडताना पाहून त्याने काय केलं विचारा. अहो तर तोही त्यांच्या बरोबर रडायला लागला. तिघे जण धाय मोकलून आपले रडतायत. अगदी गोंधळ माजवला त्यांनी. त्यांचा कर्णकर्कश आवाज ऐकून बाजूच्या शाळेतून मिंग मास्तर चिंतातूर होऊन तिथे धावत आले. त्यांच्या पाठोपाठ काही मुलंही आली. काही हसत होती तर काही बडबडत होती तर काही कुजबुजत होती. त्यांचा वर्ग असा अचानक थांबल्याने त्यांना आनंद झाला होता. त्या तिघांना रडताना पाहून मास्तर मिंग चिंतेत पडून त्यांच्याकडे गेले. एवढं काय भयंकर घडलं असावं या चिंतेने ते रस्त्यावर धावले. अरे तुम्हाला काय झालंय, डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे का रडताय? त्या तिघांच्या आक्रोशाच्या वरताण आवाज काढत त्यांनी विचारलं. असं उत्तर मिळालं. मिंग मास्तरांना ही रडारड अगदी असह्य झाली. अरे बोला, रेड्यासारखे रेकत काय बसलायत? ते मोठ्याने म्हणाले. रडण्याच्या आवाजापेक्षाही मास्तरांचा मोठा आवाज ऐकून ते तिघं चपापले. हुंदके देत नाक साफ करत पेंग फेरीवाला म्हणाला, फक्त एकच वर्षांपूर्वी मी विकण्यासाठी 100 मातीची भांडी बनवली होती. गाढवाच्या पाठीवरती लादून मी बाजारात जायला निघालो. स्वतःच्या सावलीला बघून ते गाढव मोठमोठ्यांदा ओरडायला लागलं. सर्व भांडी खाली पडली आणि त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. एकही भांडं शाबूत राहिलं नाही. त्यावेळी मी खूप दुःखी झालो. खूप रडावंसं वाटलं मला, पण रडता आलं नाही. झालेलं नुकसान भरून काढायचं होतं. मी या दोघांना रडताना पाहिलं तेव्हा ती गोष्ट आठवली आणि त्यावेळी रडायला मिळालं नाही ते आत्ता रडून घेत. मास्तर काही बोलण्याच्या आतच श्रीमती चँग बोलू लागल्या. माझ्या मुलाचं आज सकाळी बीजिंगहून पत्र आलं. मला लिहिता वाचता येत नाही हो, म्हणून मी ते वेन शिपायाला वाचायला सांगितलं. पण पत्र उघडल्यावर तो एकदम रडायला लागला. माझ्या मुलाचं काहीतरी वाईट झालं असणार हो. काहीतरी भीतीदायक भयंकर कल्पनाही करता येणार नाही असं. बिचारा चेन.
मिंग मास्तर श्रीमती चँगचं सांत्वन करायला लागले तेवढ्यात वेन शिपायाने मोठ्या धैर्याने त्याचे अश्रू आवरले आणि आपलं तोंड उघडलं. खरं सांगायचं तर मास्तर लहानपणी मला नीटसं वाचता येत नव्हतं, पण मी शिक्षकांच्या बोलण्याकडे किंवा धड्यांकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आहे म्हणून मला स्वतःचीच लाज वाटते. आणि तो पुन्हा आक्रोश करू लागला. आता मात्र मिंग मास्तरांना काय बोलावं हेच सुचे ना, पत्र कुणीच वाचलं नव्हतं. काय मुलांना आवडली का ही गोष्ट? या गोष्टीमध्ये सुरुवातीलाच बीजिंग या शहराचा एक उल्लेख आहे. जस्ट एक माहिती म्हणून, बीजिंग हे आपल्या भारताजवळच जो चीन हा देश आहे त्या देशाची ही राजधानी आहे. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.